नमस्कार, मराठी मास्टर मध्ये आपलं स्वागत आहे। सनातन हिंदू धर्माचे जगभरात चाहते आहेत। इस्कॉन सारख्या संस्थांमुळे देश विदेशातील अनेक जण भक्ती मार्गाकडे वळले आहेत। अमेरिका, युरोप, रशिया यासारख्या देशातही कृष्ण भक्तीचा संप्रदाय पोहोचला आहे। तसेच अनेक जण कृष्ण भक्तीकडे वळत आहेत। यातीलच एक महत्त्वाचं नाव म्हणजे जगप्रसिद्ध अमेरिकन कार निर्मिती कंपनी फोर्डचे मालक। आपल्याला विश्वास बसणार नाही, परंतु अल्फ्रेड फोर्ड यांनाही कृष्ण भक्तीची ओढ लागली आहे। यातूनच त्यांनी हिंदू धर्माचाही स्वीकार केला असून हिंदू नावही धारण केलं आहे। तर आज आपण या व्हिडिओतून अल्फ्रेड फोर्ड उर्फ अंबरीश दास यांच्या कृष्ण भक्तीबद्दल जाणून घेणार आहोत। अल्फ्रेड फोर्ड हे जगविख्यात कार निर्माता कंपनी फोर्ड मोटर्सचे संस्थापक हेनरी फोर्ड यांचे नातू आहेत। त्यांचा जन्म 22 फेब्रुवारी 1950 मध्ये अमेरिकेत झाला। जन्मतात फोर्ड सारख्या जगविख्यात कंपनीचा वारसा त्यांना लाभला होता। 1974 मध्ये ते इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांच्या सर्वप्रथम संपर्कात आले। यावेळीच इस्कॉनमुळे प्रभावित झाले आणि त्यांना कृष्ण भक्तीची ओढ लागली। 1975 मध्ये अल्फ्रेड यांनी आचार्य प्रभुपाद यांच्याकडून गुरु दीक्षा घेतली। कृष्ण भक्तीच्या ओढीने त्यांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला आणि अंबरीश दास हे नाव धारण केलं। पुढे अंबरीश दास यांनी इस्कॉनशी संबंधित शर्मिला यांच्याशी विवाह केला। शर्मिला या मूळच्या बंगाली परिवारातील आहेत। त्यांना दोन मुले आहेत, एकीचं नाव अमृता तर दुसरीचं अनिशा। अमृताचा विवाह भारतीय वंशाच्याच गुजराती उद्योजक ऋषिकेश यांच्यासोबत झाला आहे, तर अनिशा अमेरिकेत शिक्षण घेत आहे। आता संपूर्ण फोर्ड कुटुंबीय कृष्ण भक्तीत तल्लीन असून इस्कॉनच्या प्रचारात सक्रिय आहे। कृष्ण भक्तीमुळे आपल्या जीवनाला पूर्णत्व आल्याचे अंबरीश दास सांगतात। आता अल्फ्रेड फोर्ड हे संपूर्ण जगात अंबरीश दास या नावानेच ओळखले जातात। कृष्ण भक्तीसाठी ते प्रसिद्ध झाले आहेत। फेब्रुवारी मार्च महिन्यात ते अमेरिकेतून पश्चिम बंगाल मधील मायापूर येथे होणाऱ्या गौर पौर्णिमेसाठी सहपरिवार येतात। येथील चैतन्य महाप्रभूंच्या जन्मस्थळावर तब्बल 800 कोटी खर्चून त्यांनी भव्य कृष्ण मंदिर उभे केले आहे। अंबरीश हे सध्या बंगाल मधील नादिया जिल्ह्यातील मायापूर येथे 113 मीटर उंच अशा भव्य श्रीकृष्ण मंदिराची निर्मिती करत आहेत। निर्माणाधीन असलेल्या या मंदिराचे नामकरण श्री मायापूर चंद्रोदय असे करण्यात आले आहे। या मंदिराचा 1,00,000 चौरस फूट आकाराचा भाग तयार झाला आहे, तर उर्वरित मंदिर 2022 पर्यंत पूर्णत्वास येण्याची शक्यता आहे। आपल्या कृष्ण भक्ती बद्दल बोलताना अंबरीश दास सांगतात की कृष्ण भक्तीने मला पूर्णत्व दिले। जन्मापासूनच मी भौतिक सुख संपत्ती आणि मोहमायेत गुंतलो होतो। माझ्याकडे सर्व काही होत, मात्र माझ्या आत काहीतरी अपूर्णत्व आहे असं मला वारंवार जाणवत होत। माझ्यातील या अपूर्णत्वाचा शोध घेण्याचा मी प्रयत्न केला। या दरम्यान गुरु महाराज श्रील प्रभुपाद यांना भेटलो। त्यानंतर मी श्रीकृष्णाच्या माध्यमातून माझ्यातील अपूर्णत्वाचा शोध घेतला आहे। हे मंदिर माझ्या गुरूंचं स्वप्न आहे, त्यामुळे ते स्वप्न पूर्ण करून त्यांच्या चरणी अर्पण करणे हेच आता माझं उद्दिष्ट राहिलं आहे। आपण अशा जगात राहतो जिथे प्रत्येक जण महत्वाकांक्षी आहे, इथे ईर्ष्या आहे, संघर्ष आहे। आपल्याकडे जे काही नाही ते मिळवण्यासाठी लोकांमध्ये चढाओढ सुरू आहे, त्यामुळे इथे नेहमीच स्पर्धा सुरू असतात। मात्र कुणीही येथून जाताना काहीही घेऊन जात नाही, त्यामुळे मी आणि माझी पत्नी या आध्यात्मिक जगामध्ये मोहमायेपासून दूर जाऊन खूप समाधानी आहोत। येथील प्रसन्नता ही स्थायी स्वरूपाची आहे। तर मंडळी, दशावतारामधील पूर्णावतार मानल्या जाणाऱ्या भगवान श्रीकृष्णाचे भक्त केवळ भारतातच नाही तर सातासमुद्रापारही आहेत, हेच आपल्याला ह्या व्हिडिओतून दिसून आलं असेल। प्रगत राष्ट्रातील अनेकांचा ओढा भारतीय संस्कृतीकडे आहे। अल्फ्रेड फोर्ड अर्थात अंबरीश दास हे यातीलच एक उदाहरण। तर अंबरीश दास यांच्याबद्दल आपल्याला काय वाटतं आणि ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तसेच अशाच माहितीपर व्हिडिओंसाठी मराठी मास्टर हे चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।